महाविकास आघाडीकडून डहाणू विधानसभा मतदार संघासाठी मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे विनोद निकोले यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला। डहाणूच्या सागरनाका ते डहाणू प्रांत कार्यालय अशी भव्य मिरवणूक काढत यावेळी महाविकास आघाडीकडून जोरदार शक्ती प्रदर्शन करण्यात आलं। यावेळी माकपा महाविकास आघाडीतील घटक पक्षांसह मोठ्या प्रमाणावर आदिवासी महिलांनी देखील सहभाग घेतला होता। तर सध्या राज्यातील आणि केंद्रातील सरकार हे हुकूमशाही पद्धतीने वागत असून जनतेला बदल हवाय, त्यामुळे जनता पुन्हा एकदा माझ्या पाठीशी नक्कीच राहील असा विश्वास यावेळी निकोले यांनी व्यक्त केला। 2019 साली आपण राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणून निवडून आलो होतो आणि यावर्षी देखील राज्यातील सर्वात गरीब आमदार म्हणूनच निवडून येईन असा विश्वास देखील यावेळी निकोले यांनी व्यक्त केला। सर, मला सांगा, शक्ती प्रदर्शन करत आज आपण या ठिकाणी उमेदवारी अर्ज जो आहे तो दाखल केलेला आहे, काय सांगाल, कुठल्या मुद्द्यावर आपण ही निवडणूक लढवत आहात आणि आपल्याला प्रमुख आव्हान या ठिकाणी विधानसभेत कोणाचं? 2024 विधानसभा सार्वत्रिक निवडणुकाचं फॉर्म भरणे सुरू झालेलं आहे। आज माझे सहकारी सुनील भुसार राष्ट्रवादीचे आमदार हे सुद्धा आज विक्रमगडमध्ये उमेदवारी फॉर्म भरत आहेत। डहाणूमध्ये सुद्धा महाविकास आघाडीच्या माध्यमातून आज ही उमेदवारी भरली जात आहे। आव्हानं अनेक आहेत। गेल्या 5 वर्षातल्या सर्व घडामोडी ह्या आम्ही प्रत्यक्ष सभागृहामध्ये पाहिलेल्या आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये जी शेतकऱ्यांची, कामगारांची, महिलांची, युवकांची, विद्यार्थ्यांची जी आज परिस्थिती आहे, ही परिस्थिती भयानक झालेली आहे। आणि म्हणून आज महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडीचं सरकार येणे फार महत्त्वाचं आहे। आणि म्हणून आज या डहाणूमध्ये महाविकास आघाडीच्या माध्यमातून उमेदवारी मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाला मिळालेली आहे, सुटलेली आहे जागा। आणि आज उमेदवार म्हणून मी स्वतः विनोद निकोले इथे उपस्थित आहे। महाविकास आघाडीचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते इथे उपस्थित आहेत, काँग्रेस पक्षाचे नेते इथे उपस्थित आहेत, उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे इथे नेते उपस्थित आहेत, कष्टकरी संघटनेचे नेते इथे उपस्थित आहेत, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते इथे उपस्थित आहेत, सर्व पक्ष नेते इथे उपस्थित आहेत। आजचा हा जनसमुदाय पाहिला तर लोकांमध्ये तीव्र नाराजी आहे। गेल्या 5 वर्षांमध्ये जेव्हा आघाडीचे सरकार होतं तेव्हा या राज्याला दिवस चांगले होते, परंतु दरम्यान जेव्हा सरकार उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेमध्ये उभी फूट पाडली गेली, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पाडली गेली, सत्ता बदल झाला, त्याच्यानंतर परिस्थिती भयानक झाली शेतकऱ्यांची, कामगारांची, महिलांची। आज छोट्या छोट्या मुलींना सुद्धा बक्षलं जात नाही अशा प्रकारची परिस्थिती या राज्यामध्ये आहे। ह्या सर्व आव्हानांना सामोरे जाण्यासाठी आजची तमाम जनता इथे महाविकास आघाडीच्या नेतृत्वाखाली उभी आहे। जनतेची तीव्र नाराजी आहे आणि नक्कीच मला अपेक्षा आहे की एवढा जनसमुदाय पाहिल्यानंतर नक्कीच या पालघर जिल्ह्यामध्ये ज्या ज्या महाविकास आघाडीच्या जागा आहेत, डहाणूसहित सर्वच जागा निवडून येतील अशा प्रकारची सर्व परिस्थिती या पालघर जिल्ह्यामध्ये आहे। आणि नक्कीच महाविकास आघाडीचं सरकार पुढे राज्यामध्ये पण येईल आणि जे काही प्रश्न आहेत एक आमदार म्हणून या भागातले 2019 आघाडीच्या माध्यमातूनच मला उमेदवारी मिळाली होती आणि मला निवडून दिलं होतं। या प्रचंड जनतेने खूप तळागाळात जाऊन मेहनत घेतली होती आणि सर्वांच्या प्रयत्नाने, सर्व पक्षांच्या नेत्याच्या प्रयत्नाने मी निवडून आलो होतो। आणि त्यावेळेस या भागातले प्रश्न, उदाहरणार्थ बुलेट ट्रेन असेल ज्या शेतकऱ्यांचे पैसे मिळाले नाही, शेतकऱ्यांवर अन्याय झाला, सुपरफास्ट हायवे असेल शेतकऱ्यांवर अन्याय झाला, वाढवण बंदर असेल, फ्रेट कॉरिडॉर असेल, रॅशन व्यवस्था असेल, शिक्षणाचे मुद्दे असतील, पाण्याचे प्रश्न असतील, विजेचे प्रश्न असतील, हे सर्व प्रश्न मी सभागृहामध्ये उपस्थित केलेले आहेत आणि काही प्रमाणात का होईना नक्कीच त्या प्रश्नांना वाचा फोडलेला आणि न्याय मिळालेला आहे। येणाऱ्या काळामध्ये सुद्धा संबंध जनतेने मेहनत घेऊन मला निवडून दिलं, तर ह्या भागातले जे तमाम प्रश्न आहेत हे पुन्हा विधानसभेमध्ये उपस्थित करून त्या सरकारला ते प्रश्न सोडवण्यासाठी भाग पडेल एवढ्याच्या प्रसंगी बोलू इच्छितो। महायुतीचे खरं तर पालघर जिल्ह्यातील 5 उमेदवार जाहीर झालेले आहेत, मात्र डहाणूमध्ये अजूनही उमेदवार जाहीर झाला नाही, कुठेतरी आपला धसका महायुतीने घेतलाय हे बघा। आता तुम्ही प्रश्न तर अगदी योग्यच विचारलेला आहे, परंतु त्याच्यावर मी काय प्रतिक्रिया देऊ शकत नाही। त्यांचं सर्व म्हणजे उमेदवार कोण द्यायचा, का दिला नाही, हा त्यांचा प्रश्न आहे, त्याच्यामुळे त्याच्या बाबतीत मी बोलणार नाही। 2019 महाराष्ट्रात सर्वात गरीब आमदार म्हणून आपण प्रकाश झोतात आले होतात, 5 वर्षात या सगळ्या संपत्तीत किती वाढ झाली, आपल्या समोर येईल 24 पुन्हा एकदा गरीब आमदार म्हणूनच आपण समोर याल, हो तशीच परिस्थिती आणि अफिडेव्हिट आपल्या समोर येईलच आज उद्या।
तर महिला अत्याचार हुकुमशाही पद्धतीने लादले गेलेले प्रकल्प आणि वाढलेली महागाई भ्रष्टाचार याविरोधात यावेळेस जनता महाविकास आघाडीच्या पाठीशी राहील असा विश्वास मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे अशोक ढवळे यांनी व्यक्त केला आहे. राज्यात अजूनही 12 ते 13 जागांचा महाविकास आघाडीतील वाद मिटला नसून तो लवकरच मिटेल असा विश्वास देखील यावेळी ढवळे यांनी व्यक्त केला आहे. नक्कीच मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाची संख्या वाढेल. महाविकास आघाडीच्या वतीने आतापर्यंत डहाणूची जागा आमदार कॉम्रेड विनोद निकोले आणि नाशिक जिल्ह्यामध्ये कळवणची जागा माजी आमदार कॉम्रेड जे पी गावित यांना महाविकास आघाडीची उमेदवारी मिळालेली आहे. सोलापूर मध्य याच्यामध्ये सुद्धा आम्ही वाट बघतोय. कदाचित उद्यापर्यंत महाविकास आघाडीची उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे आणि या पद्धतीने इतर बाकी सगळ्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवारांना आम्ही जवळजवळ 31-32 जिल्ह्यामध्ये लाल बावट्याची पार्टी आहे तिथे आम्ही महाविकास आघाडीला पूर्णपणे विजयी करण्यासाठी आम्ही फुल प्रयत्न करणार. मुख्य मुद्दे याच्यामध्ये पहिला आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा की या गेल्या 2.5 वर्षामध्ये जे भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचं सरकार हे जे आज महाराष्ट्रावर राज्य करत आहे आमचा सरळ सरळ आरोप आहे की इतक्या भ्रष्टाचारी असं सरकार इतकं अनैतिक सरकार इतकं जनताविरोधी सरकार आणि इतकं धर्मांध सरकार आतापर्यंत महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये कधीच झालेलं नव्हतं. आतापर्यंत कुठलंही सरकार 2 महत्वाच्या पक्षांना फोडतं 50-50 खोके आमदारांना देतं आणि अशा तऱ्हेने उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालची शिवसेना शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस याला फोडण्याचं जे अत्यंत मोठं पाप यांनी केलं मला वाटतं याला महाराष्ट्राची जनता क्षमा करणार नाही. ऑलरेडी आपण बघितलं लोकसभेमध्ये यांना धोबी पछाड दिलेला आहे जनतेने. 48 पैकी 31 जागा या लोकसभेच्या महाविकास आघाडीला महाराष्ट्राच्या जनतेने दिलेल्या आहेत आणि यावेळेला सुद्धा या विधानसभेमध्ये महाविकास आघाडीचंच सरकार आल्याशिवाय राहणार नाही. महायुतीला लोक संपूर्णपणे अरबी समुद्रामध्ये बुडवल्याशिवाय राहणार नाही आणि त्याचबरोबर सर्व जनतेला शेतकरी आहेत कामगार आहेत शेतमजूर आहेत महिला विद्यार्थी युवक त्याचबरोबर आदिवासी दलित अल्पसंख्याक बहुसंख्याक सुद्धा म्हणजे हिंदू समाजातले सुद्धा बहुसंख्य या सगळ्यांच्या डोक्यावर मिऱ्या वाटण्याचं काम आजच्या या सरकारने केलेलं आहे आणि हे लोकांना कळलेलं आहे. काही मुठभर भांडवलदारांना जसं नरेंद्र मोदींचं सरकार इथे वर करत आहे दिल्लीमध्ये तसंच इथलं सरकार सुद्धा काही मुठभर भांडवलदारांना आज मदत करण्याचं काम करत आहे. याचं सर्वात चांगलं उदाहरण म्हणजे कुठलं असेल तर वाढ